नमस्कार मी तेजश्री नाईक तुमचं सगळ्यांचं मनापासून तनिकास किचनमध्ये मी स्वागत करते तुम्ही माझ्या रेसिपीजचा व्हिडिओ जर फर्स्ट टाईम पाहत असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर ती लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी कशी झाली आहे ते आणि बेल ऐकॉनवर मात्र क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा फर्स्ट टाईम रेसिपीजचा व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा तो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल आणि असंच माझ्या तनिकास किचनवरती प्रेम करत राहा थँक यू आज मी तनिकास किचनमध्ये एक इंटरेस्टिंग रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे कलरफुड टुटीफ्रुटी ही टुटीफ्रुटी तुम्हाला आश्चर्य वाटेल ही मी बनवणार आहे कलिंगडाच्या राहिलेल्या सालापासून चला तर मग वेळ न घालवता आपण साहित्य बघूया ही जी साहित्याची लिंक आहे ती मी कृती करताना देखील सांगितलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील ॲड केलेली आहे त्यामुळे तुम्ही इथेही बघू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील बघू शकता मी एक मिडियम आकाराचं कलिंगड आणलेलं त्याच्या या सर्व साली आहे या सालाचा जो हिरवा भाग असतो तो मी आता काढून घेणार आहे हा सालाचा जो हिरवा भाग आहे तो सुरीच्या साह्याने मी हळुवारपणे काढून घेते आणि हे सगळं सांभाळून करायचं आहे जेणेकरून हाताला सुरी लागणार नाही कारण जो कलिंगडाच्या सालाचा जो हिरवा भाग असतो तो फार कडक असतो पटकन निघत नाही एकदम स्लोली करायचं आहे हिरवा भाग माझा हा पूर्णपणे काढून मी घेतलेला आहे अशाच पद्धतीने मी बाकीच्या सालांचा जो हिरवा भाग आहे तो काढून घेते आहे वाव माझी पूर्णपणे सालं काढून तयार आहेत फक्त आता आपला पांढरा भाग दिसतो आहे सालाचा आता या सर्व पांढऱ्या भागाच्या सालींचे मी अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घेते हे तुकडे एकदम बारीक बारीक करायचे नाही आहे जेव्हा आपण हे बॉईल करणार तेव्हा एकदम बारीक केलं तर ते एकदम मेल होऊन जाणार त्यामुळे अशाच पद्धतीने हे तुकडे करायचे आहेत अशा तऱ्हेने मी सगळे तुकडे करून घेतलेले आहे आता एका भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलं हे बॉईल करायला ठेवलं आहे आता या पाण्यामध्येच मी कलिंगडाच्या सालींचे तुकडे ॲड करते आणि हे तुकडे मी पंधरा ते वीस मिनटं फुल गॅसवर मी शिजवून घेणार आहे वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता या तुकड्यांचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे ते यलोईश कलर आलेला आहे त्याला आणि त्या तुकड्यांमधील पाणी देखील पूर्णपणे सोक झालेला आहे आता हे पूर्णपणे मी थंड करून घेतलेलं आहे आणि या तुकड्यांमधलं पाणी जे आहे ते मी वेगळं करून घेतलेलं आहे हे तुकडे जोपर्यंत आता थंड होत आहेत तोपर्यंत मी शुगर सिरप तयार करून घेते इथे मी एका भांड्यामध्ये एक बाऊल साखर ॲड करते ही दोनशे ग्रॅम साखर आहे आता साखरेच्या दुप्पट म्हणजे दोन बाउल मी पाणी इथे ऍड करते आणि हे करताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आपल्याला फक्त हे ही जी साखर आहे ती फक्त पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे इथे कोणत्याही प्रकारचा एक तारी पाक करायचा नाही आहे आपल्याला अशाच पद्धतीने हे साखरेचं पाणी आपलं तयार झालेलं आहे शुगर सिरप तयार झालेलं आहे इथे मी आता जे थंड झालेले तुकडे आहेत ते मी या शुगर सिरपमध्ये ॲड करते आता मस्त आठ ते दहा मिनटं याला छान उकळी येऊ द्यायची आहे छान उकळी यायला स्टार्ट झालेली आहे दहा मिनटानंतर या तुकड्यांमध्ये तुम्ही बघू शकता साखरेचा पाक व्यवस्थित मुरला गेलेला आहे आणि साखरेच्या पाकाची देखील कमी झालेली आहे हे तुकडे थंड झाल्यावरच यामध्ये मी आता या तुकड्यांना फ्लेवर देण्यासाठी यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स ॲड करणार आहे व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही रोज इसेन्स आयदर चॉकलेट इसेन्स इथे यूज करू शकता माझ्या घरी व्हॅनिला इसेन्स आहे त्याच्यामुळे मी इथे एक टेबल स्पून व्हॅनिला इसेन्स ॲड करून हे तुकडे मस्त मिक्स करून घेते आता या टूटी फ्रुटीला कलर देण्यासाठी मी हे चार बाऊलमध्ये वेगवेगळ्या डिवाईड करून घेतलेले आहेत तुकडे आता एका बाऊलमध्ये मी पाव टीस्पून जो यल्लो फूड कलर असतो तो मी इथे ॲड करते फूड कलरची क्वांटिटी थोडी जास्त टाकायची आहे म्हणजे जेव्हा टूटी फ्रुटी सोक होते कलरमध्ये तेव्हा त्याला अतिशय छान कलर येतो ते जर आपण कमी टाकला तर त्याला फार लाईट कलर येणार त्यामुळे थोडीशी कलरची क्वांटिटी जास्त ठेवायची आहे आणि छान असं ते कलर त्या टुटीफ्रुटीच्या तुकड्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे अशाच तऱ्हेने मी बाकीच्या तीन बाउलमध्ये वेगवेगळे कलर टाकून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता मी इथे ग्रीन कलर वापरला ऑरेंज रेड आणि यलो कलर यूज केलेला आहे या कलरफूड टुटीफ्रुटीला आता मी दोन ते तीन तास बाजूला ठेवून देते म्हणजे ते छान कलरमध्ये सोक होतील दोन ते तीन तासानंतर या बाउलमधल्या तुटी फ्रुटीला मस्त असा कलर चढलेला आहे आता या ठुटी फ्रुटीला मी गाळणीने छान गाळून घेणार आहे जेणेकरून जे जो साखरेचा राहिलेला पाक आहे तो निघून जाईल तुमच्याकडे गाळणी असेल तर तुम्ही गाळणीने गाळू शकता आयदर चालणीवरती ते टाकू शकता तुकडे आणि जे राहिलेलं शुगर सिरप आहे ते तुम्ही सरबतामध्ये देखील यूज करू शकता अशाच पद्धतीने हे छान असे गाळून रेडी झालेले आहे याला आता एक अख्खा दिवस मी फॅन खाली वाळवून घेणार आहे ही तुटी फ्रुटी उन्हामध्ये वाळवायची नाही आहे आता या छान टाटामध्ये हे प्लेन पसरवून घ्यायचे अशा पद्धतीने म्हणजे वाळायला ही टुटी फ्रुटी फार पटकन मदत होते आता आपण चोवीस तास वाट बघूया या टुटी फ्रुटी वाळण्याची चोवीस तासानंतर ही टुटी फ्रुटी तुम्ही बघू शकता अत्यंत छानरित्या वाळली गेलेली आहे आणि ही टुटी फ्रुटी छान अशी खाण्यासाठी तयार झालेली आहे केक आईस्क्रीममध्ये देखील ही तुम्ही टुटी फ्रुटी यूज करू शकता एकदम मस्त करायला एकदम सोपी मस्त कलरफुल तुटी फ्रुटी घरच्या घरी तेही कलिंगडाच्या सालापासून तयार केलेली तुम्ही नक्की करून बघा व कमेंट करून मला नक्की कळवा वेळात वेळ काढून तनिकास किचनचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप